आणि या त्या बातम्या आहेत देशाच्या राजकारणामधली. इंडिया आघाडीचे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. निवडणूक आयोगानं मतांची टक्केवारी जाहीर केली आणि त्या आकडेवारी तब्बल 10% वाढ दिसून आली आणि यावरून इंडिया आघाडीनं संशय व्यक्त केलेला आहे. इंडिया आघाडीचे नेते याच संदर्भात राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत, तर समोर पराभव दिसत असल्यानं विरोधक आरोप करत असल्याचा पलटवार बावनकुळेंनी केला आहे. टक्केवारी जी आहे ती 10-12% वाढली होती जास्त. हे संशयास्पद आहे. आरोप 1.5% वाढतो पण 10-12% जे वाढत आहेत ह्यामुळेच लोकांचा संशय निवडणूक आयोग ईव्हीएम वरती आहे. उद्या माझ्या माहितीप्रमाणे उद्या इंडिया आघाडीतले जे सर्व घटक पक्ष आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ या संदर्भात हा जो घोटाळा आहे मतांच्या टक्केवारीचा त्या संदर्भात उद्या एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटत आहे. इंडिया आघाडीचं उद्या दुपारी वेळ दिली आहे राष्ट्रपतींनी. केलाय आरोप करणं विरोधकाचं काम आहे. पराभव दिसायला लागलाय. पराभव जेव्हा दिसतो तेव्हा ईव्हीएम वर प्रश्न येतात. पराभव दिसतो तेव्हा पैसे वाटप होतात असे आरोप केले जातात. पराभव दिसतो तेव्हा ईव्हीएम खराब आहे, मशीन खराब आहे. आता सुरू होईल, तुम्हाला सांगतो 20 तारीख संपली की मशीनवर येतील, ईव्हीएमला सांगतील बोगस आहे, जे जे सांगायचं सारं सांगतील. पराभव दिसला की त्यांना हे मुद्दे दिसतात, त्यामुळं तुम्ही सुद्धा आता याकडे किती लक्ष द्यायचं बघा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.